धरणातील पाणी साठ्यात वाढ झाल्याने इंदापूर सोलापुरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. पुण्यातील धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून धरणातील अतिरिक्त पाणी साठा दौंड मधून उजनी पात्रात सोडलाय. इंदापूर तालुक्यात पावसाने अचानक पाठ फिरवल्याने इंदापूर तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उजनी धरणातील पाणी साठा काही दिवसापासून पाण्याअभावी मायनस मध्ये गेला होता. इंदापुरातील शेतकऱ्यांना पिण्याची व जनावरांच्या चाऱ्याची मोठी गंभीर समस्या निर्माण झाली असून अनेक शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याअभावी जळून गेली आहेत. मात्र अनेक दिवसापासून पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून धरणातील अतिरिक्त पाणी साठा दौंड मधून उजनी पात्रात सोडल्याने उजनी धरणातील पाणी साठा 11% येऊन पोहोचला आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. प्रतिनिधी गणेश कांबळे सह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा.